मित्रांनो आज आपण शेवटचं लेसन घेणार आहोत आणि उद्या ही बॅच आपण संपवणार आहोत. ज्याने अजूनही प्रवेश घेतलेले नाहीत त्यांनी ताबडतोब प्रवेश निश्चित करून टाका. आणि आज आपण काय शिकणार आहोत ते पाहूया. आजही आपण नेहमीप्रमाणे 15 मिनिटं इरावरती लॉग इन करून काही नवीन गोष्टी शिकायचा प्रयत्न करणार आहोत. अजूनही तुम्ही सॉफ्ट स्किल काय असतं ते पाहिलं नसेल तर सॉफ्ट स्किलचे काही प्रश्न नक्कीच पहा. इंटरव्ह्यू स्किलचे काय प्रश्न बघा. ॲप्टिट्यूड टेस्टचे काय प्रश्न पहा. आणि मग तुम्हाला काही गोष्टी नव्याने समजणार आहेत. तिथे 15 मिनिटं स्पेंड केल्यानंतर आपण वळणार आहोत ड्युओलिंगो या ॲपकडं. पहा ॲप तुमचा आज संपतोय का. सर्व लेवल संपवण्याचा प्रयत्न करून टाका. मॅक्झिमम गोष्टी शिकून टाका. खूप सुंदर सुंदर त्यामध्ये नवीन नवीन शब्द आहेत, वाक्यरचना दिलेली आहे, बोलण्याची संधी आहे, ऐकण्याची संधी आहे. आणि ह्याचा उपयोग करून तुम्हाला एक लेवल अप जात आहे ते का आपण पाहूया. त्यानंतर आपण आत्तापर्यंत जे काही शिकलो त्याचे फास्ट रिव्हिजन करा. सेल्फ इंट्रोडक्शन पहा तुम्हाला खरंच 1 मिनिटं देता येते आहे का. तुमच्यासमोर टीचर नसेल, तुमचा फ्रेंड नसेल तर नो प्रॉब्लेम. तुम्ही काय करा, मोबाईलवरती सेल्फ इंट्रोडक्शन पुन्हा एकदा रेकॉर्ड करा. 1 मिनिटामध्ये तुम्हाला तुमचं इंट्रोडक्शन किती चांगल्या प्रकारे देता येते त्याची प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर रिव्हिजन घ्या सिम्पल पास्ट टेन्सची. माय स्कूल या विषयावरती 1 मिनिट मला बोलता येते का पहा. टायमर लावा, 60 सेकंद क्रॉस व्हायला पाहिजेत. त्यानंतर तिसरा विषय घ्या पास्ट टेन्स. त्यानंतर आपण प्रेझेंट टेन्स घेऊया. माय व्हिलेज किंवा सिटी टाऊनबद्दल आपण 1 मिनिट कंटिन्युअसली बोलू शकतो का पहा. आणि मग आपण चौथा विषय घेतला होता माय सिस्टर्स मॅरेज पार्टी युझिंग सिम्पल फ्युचर टेन्स. आणि जेव्हा तुम्ही हे टॉक देत असता तेव्हा तुम्ही मॅरेज पार्टीमध्ये समजा पास्ट टेन्स वापरला, त्याच्यामध्ये समजा प्रेझेंट टेन्स वापरला तर त्याला चूक मानायचं नाही. इट इज अलाउड. तुम्ही वेगवेगळे टेन्स मिक्स करू शकता. असं काही नाही की मॅरेज पार्टी करता फक्त तुम्ही फ्युचर टेन्सच वापरला पाहिजे, पास्ट टेन्स अजिबात वापरायचा नाही. तर तुम्ही फ्युचर प्रेझेंट पास्ट मिक्स केलं नो प्रॉब्लेम. जसं जमेल तसं तुम्ही बोलत राहा. फक्त मॅक्झिमम वाक्य तुम्हाला बोलता येतात का, मॅक्झिमम टाइम तुम्ही बोलण्यामध्ये एंगेज राहता का हे आपण चेक करतोय. आज आपण पुढच्या विषयाकडे वळूया. लेट्स लर्न पजेसिव्ह पास्ट टेन्स. व्हॉट इज पजेसिव्ह? आतापर्यंत पाहिलं आपण स्कूलमधल्या किंवा मॅरेज पार्टीमधल्या, आपल्या व्हिलेजमधल्या मॅरेज पार्टी किंवा असंच गोष्टी बोलत राहिलो आपण. देअर इज, देअर वॉज किंवा देअर विल बी. पण आपलं काय होतं हे काय सांगितलेलं नाही. आता आपण आपल्या कुठल्या कुठल्या गोष्टी होत्या हे सांगायचा प्रयत्न करतो. माझ्या पोझिशनच्या कुठल्या होत्या, माझ्या मालकीच्या कुठल्या होत्या याबद्दल आपण बोलणार आहोत. तर आजचा विषय आहे पॉझिटिव्ह पास्ट टेन्स. व्हॉट इज पॉझिटिव्ह पास्ट टेन्स? भूतकाळामध्ये माझ्याकडे काय काय होतं हे आपण सांगण्यासाठी पॉझिटिव्ह पास्ट टेन्सचा उपयोग करू शकतो. ते सिम्पल फ्रेम आहे आय हॅड आणि पुढे ऑब्जेक्ट किंवा काय असेल ते शब्द आपण टाकत जाणार आहोत. मी त्याकडे विषय दिलेला आहे व्हॉट आय हॅड 5 इयर्स बॅक. पण तुम्ही अगदी कालपर्यंत माझ्याकडे काय होतं हे पण सांगू शकता. म्हणजे काल एक कुत्रं होतं पण ते आता काल मेलं किंवा ते आता पळून गेलं. तर तुम्ही तिथं आय हॅड अ डॉग असं म्हणू शकता. तर कालपर्यंत किंवा लहानपणाच्या कुठल्याही गोष्टी तुम्ही सांगू शकता आणि असं आपल्याला मस्त आहे की आता टॉक बनवायचं आहे. तो नियम नेहमीप्रमाणे काय करणार होतो आपण, आय हॅड आणि पुढे ऑब्जेक्ट टाकून छान छान वाक्य बनवणार आहोत. फुलस्केपची वही असेल तर पूर्ण पेज तुम्हाला ते लिहायचं आहे, 30-32 ओळी लिहायच्यात. एकदा दोनदा वाचायचं आहे त्याला. वाचून झाल्यानंतर वही बंद ठेवायची आहे आणि न बघता आपल्याला आय हॅड हा टॉक देता येतो का. जर टॉक तुम्हाला देता येत असेल तर मग ऑडिओ किंवा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये त्याला छानपैकी रेकॉर्ड करायचं आहे आणि त्याला मार्के मिळवायचे. 10 पैकी किती मार्क मिळाले हे तुमचे टीचर्स तुम्हाला सांगतील. आता तुम्हाला सवय झालेली आहे, 5वा लेसन तुम्ही करताय, तुमचा आवाज थोडासा लाऊड आहे का बघा, थोडा कॉन्फिडंट तुमचा उच्चार आहे का, बिंदासपणा आलाय का बघा तुमच्या वागण्या बोलण्यामध्ये. त्याचा अर्थ तुम्हाला 100% सक्सेस मिळालेला आहे. आता काही बेसिक गोष्टी शिकल्या की तुम्हाला अतिशय उत्तम इंग्रजी संभाषण करता येणार आहे याची आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो. अजूनही तुम्ही क्लिक इंग्लिशला प्रवेश निश्चित केला नसेल तर आजच प्रवेश निश्चित करा. कारण उद्या आपण या छोट्याशा बॅचचा फ्री बॅचचा सेंड ऑफ करत आहोत आणि परवापासून ज्यांनी ज्यांनी प्रवेश घेतलाय त्यांना क्लिक इंग्लिश प्रत्यक्ष शिकवायला सुरुवात करत आहोत.
हा तर फक्त ट्रेलर होता, ऍक्च्युली मूवी तर पुढेचा आहे. तो लेट स्टार्ट. आय एम गिविंग वन एक्झाम्पल फॉर पॉझिटिव्ह पास्ट टेन्स. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, माय नेम इज ABC अँड आय एम टॉकिंग अबाउट वॉट आय हॅड 5 years बॅक. आय हॅड फ्यू फ्रेंड्स. आय हॅड ऑर्डिनरी सेल फोन. आय हॅड 60% मार्क्स इन SSC. आय हॅड स्मॉल होम. आय हॅड नो नॉलेज ऑफ इंग्लिश. आय हॅड स्मॉल स्क्रीन TV. आय हॅड ओनली वन ब्ल्यू जीन्स. आय हॅड वन पेअर ऑफ शूज. आय हॅड स्पेक्ट्स. आय हॅड लॉंग हेअर. आय हॅड गुड टीचर्स इन प्रायमरी स्कूल्स. आय हॅड कोचिंग फॉर मॅथमॅटिक्स सब्जेक्ट. आय हॅड सम बॅड हॅबिट्स. आय हॅड शॅबी हँड रायटिंग. आय हॅड 2 pairs ऑफ शर्ट्स. आय हॅड बजाज स्कूटर. आय हॅड टेबल फॅन. आय हॅड 1 radio. आय हॅड स्टडी टेबल ॲट होम. आय हॅड 1 dog. आय हॅड 2 cats. आय हॅड वॉलफिश. आय हॅड शोकेस. आय हॅड HMT watch. आय या शब्दाऐवजी तुम्ही वी शब्दसुद्धा वापरू शकता. आणि वी म्हणजे आपल्या फॅमिलीकडं काय काय होतं. वी हॅड मिक्सर. वी हॅड वॉशिंग मशीन. वी हॅड 1 kitchen, बेडरूम, स्मॉल हाऊस. या सर्वमध्ये तुला वर्णन करता येईल. आणि असा एक छानसा टॉक तुम्ही बनवायचा आहे आणि अतिशय उत्कृष्ट होईल याची काळजी घ्या. धन्यवाद.